मित्रांनो, आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर, कारण इथेच आपल्या सर्वांना पोषण देणारं, ऊर्जा देणारं अन्न तयार होत असतं. स्वयंपाकघरामध्येच माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा वास असतो असं म्हटलं जातं. अनेक वेगवेगळ्या पदार्थांच्या रूपामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा वास करतात. खरं तर आपल्या घरातील प्रत्येक वस्तूमध्येच ऊर्जा असते आणि तीच ऊर्जा आपल्याला विविध माध्यमांमधून मिळत असते. घरातील हे एक असं भांड आहे जे नेहमी भरलेलं ठेवावं. त्यात जो पदार्थ असतो तो कधीही संपू देऊ नये. हे भांड कधीही भरलेलं असावं. जर घरातील ही वस्तू संपली तर समजून घ्यावं की माता लक्ष्मी आपल्यावर नाराज झाली आहे किंवा आपलं घर सोडून चालली आहे. कोणतं आहे मग ते भांड आणि कोणतं आहे तो पदार्थ, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, ज्यांच्या घरात दुखदुखतं भरपूर असतं त्या घराला गोकुळ म्हणतात. भगवान श्रीकृष्णांना माखनचोर म्हटलं जायचं, कारण दह्यामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि दही घुसळून त्यापासून लोणी काढलं जातं आणि त्या लोण्याच्या गोळ्यापासून आपण तूप कढवतो आणि हे घरी तयार केलेलं तूप वर्षभर आरामात टिकतं आणि हेच तूप आपल्याला घरात कायम ठेवायचं आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात तुपाचं भांड असे, ते नेहमी तुपाने भरलेलं असे. असं मानलं जाई की तूप संपणं म्हणजे माता लक्ष्मी घरातनं निघून जाणं होय. म्हणून प्रत्येक घरात तूप ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं भांड असे आणि ते तुपानं भरलेलं असे. हे भांड संपूर्णपणे रिकामं कधीच होऊ देऊ नये. त्यात 2-3 चमचे तूप शिल्लक असतानाच ते भरून घ्यावं. वेळोवेळी ते बदलू नये. तसंच ते भांड स्वच्छ ठेवावं. आजकाल तूप घरात केलं जात नाही, ते शक्यतो बाहेरून विकत आणलं जातं. हरकत नाही, जरी तुम्ही तूप बाहेरून विकत आणत असाल तरी सुद्धा आपल्या तुपाच्या भांड्यात ते काढून घ्यावं आणि त्यानंतर त्याचा वापर करावा. बाजारातील डबा तसाच वापरू नये. तूप शिल्लक असेल तेव्हाच आपण आणखीन एक तुपाचा डबा घेऊन यावा आणि तुपाच्या डब्यातलं तूप संपायच्या आधीच तो डबा भरून घ्यावा, जेणेकरून आपलं तुपाचं भांड कधीच रिकामं राहणार नाही. मंडळी, शुद्ध देसी घी ज्याला आपण म्हणतो, अर्थात गाईचं शुद्ध तूप, हे अगदी आपल्या आरोग्यासाठी अमृततुल्य असतं. हे याचा समावेश आपल्या जेवणामध्ये आपण करायलाच हवा. आणि हे तूप तुम्ही घरी बनवत असाल तर अतिशय उत्तम. ते गुणकारी आणि औषधी बनतं. बाजारामध्ये जे तूप मिळतं ते कृत्रिम पद्धतीनं बनवलं जातं, त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढे गुणधर्म नसतात. तुम्हाला जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर तुम्ही घरी तूप बनवून त्याचा वापर तुमच्या जेवणामध्ये नक्की करा. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती देतो, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.